नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, मी गणेश भोंडेकर। मित्रांनो, आपण पोलीस भरतीसाठी जी उपयुक्त चालू घडामोडी आहे त्या चालू घडामोडीचा आज आपण लेक्चर घेणार आहोत। चला तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक एक। टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये नेमबाजी भारताच्या कोणत्या खेळाडूने कांस्य पदक पटकावले? तर मित्रांनो, अवनी लखेरा यांनी टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले। वाईब्रेक योग प्रोटोकॉल मोबाईल ॲप्लिकेशन कुणी लॉन्च केले? तर आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी वाईब्रेक योग प्रोटोकॉल ॲप्लिकेशन सुरू केले। काज इंड 21 भारत आणि कझाकिस्तान संयुक्त सैन्य अभ्यास कोणत्या देशात चालू होणार आहे? तर मित्रांनो, याचं जे आन्सर आहे कझाकिस्तान या देशामध्ये काज इंड 21 हा संयुक्त युद्ध सैन्य अभ्यास सुरू होणार आहे। चार, असोसिएशन फॉर टॅलेंट अँड डेव्हलपमेंट म्हणजे 2021 ATD नुकताच हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर मित्रांनो, याचं आन्सर आहे पॉवर ग्रीड या कंपनीला हा पुरस्कार मिळाला। प्रश्न क्रमांक पाच, आयुष आपके द्वार या अभियानाची सुरुवात कोणी केली? तर मित्रांनो, डॉक्टर मुंजूपारा महेंद्रभाई यांनी आयुष आपके द्वार या अभियानाची सुरुवात केली। प्रश्न क्रमांक सहा, पहिली इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशनचं आधारशिला कोठे ठेवण्यात आली? तर मित्रांनो, मेघालय या ठिकाणी पहिलं जे इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन आहे त्या ठिकाणी त्याची आधारशिला ठेवण्यात आली। प्रश्न क्रमांक सात, प्रधानमंत्री जनधन योजनेला किती वर्ष पूर्ण झाली? तर उत्तर आहे 7 वर्ष पूर्ण झाली। प्रश्न क्रमांक आठ, नुकतेच चंदन मित्रा यांचे निधन झाले ते कोण होते? तर ते पत्रकार होते। प्रश्न क्रमांक नऊ, भारत आणि कोणत्या देशाने मानवरहित हवाई प्रक्षेपण यान प्रकल्प करारावर स्वाक्षरी केली? तर उत्तर आहे अमेरिका आणि भारत या दोन देशांनी मानवरहित हवाई प्रक्षेपण यान प्रकल्पावर स्वाक्षरी केली। प्रश्न क्रमांक दहा, भारत सिंगापूर यांच्यातील द्विपक्षीय संयुक्त सागर युद्ध अभ्यास कोणता? तर त्याचं नाव काय आहे? तर सिम्बॅक्स हे त्याचं नाव आहे। प्रश्न क्रमांक अकरा, 6व्या पूर्व आर्थिक मंच परिषदेचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? तर व्लादिवोस्तोक या ठिकाणी 6व्या पूर्व आर्थिक मंच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक बारा, डेफ एक्सपो 2022 कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर गांधीनगर गुजरात या ठिकाणी हे डेफ एक्सपो 2022 होणार आहे। मित्रांनो, आजचं हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं याबद्दल नक्कीच कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।